निमित्त संगमनेर शहरातील जेधे कॉलनी येथून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहरम कालावधीत सय्यद बाबा दर्गा येथे सवारी मिरवणूक काढण्यात येते. दरम्यान शुक्रवारी रात्री 8:45 सुमारास अशफाक अल्ताफ शेख हा सवारी घेऊन चुलत भाऊ समीर शेख, जमीर शेख आणि इतरांसोबत जेथे कॉलनी मेन रोड सय्यद बाबा चौक येथून जात होते, तर समीर शेख याच्या अंगात सवारी येत असल्याने त्याला धरून रात्रीच्या सुमारास सय्यद बाबा चौक येथून मोगलपुरा मस्जिद कडे जात होते. रस्त्यामध्ये तल्हा करीम शेख याने समीर यास धक्का दिला. तल्हा यास तू सवारीला धक्का का दिला असं विचारलं असता त्याने हातात असलेला फायटर अशफाक शेख याच्या डोक्यात मारला आणि या हाणामारीत अशफाक याच्या डोक्याला जखम झाली. सवारी परतल्यानंतर झालेला प्रकार त्याने आपल्या वडिलांना सांगितला. तल्हा करीम शेख याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, संगमनेर, अहमदनगर.